सर मराठी एनसीपी से कोई जानकारी मिली है क्या? तो नहीं, मुझे पता नहीं है, मुझे ये थोड़ा बहुत सुनने में है कि एनसीपी के नेता, वरिष्ठ नेता उनके संपर्क में है, प्रयास चल रहा होगा, तो इतने जल्दी कुछ मुझे कहना मुनासिब नहीं है, वो एनसीपी का इंटरनल मामला है। स्पीकर बनाएंगे, उन्होंने ट्वीट किया है कि हम स्टेबल गवर्नमेंट बनाएंगे, वरी मत करिए, सिर्फ थोड़ा पेशेंस रखिए। स्टेबल की तो संभावना लगती ही नहीं है, जिनके पास संख्या नहीं है, जिनके पास नंबर्स नहीं है, वो स्टेबिलिटी क्या लाएंगे राज्य में, वो बिल्कुल नहीं है। और इसीलिए मैं देख रहा हूँ कि ये बीजेपी ने जो प्रयास शुरू किया है, सुप्रीम कोर्ट में वक्त मांगने का प्रयास किया है, इतवार के दिन हियरिंग लेने की क्या आवश्यकता है, ऐसा उन्होंने कहा है, कई तांत्रिक मुद्दों को लेकर सुप्रीम कोर्ट की बहस बढ़ाने का प्रयास जब किया जाता है, इसके पीछे का मतलब आप समझ सकते हैं कि जितनी देर हो उतनी देर में लोगों को तोड़ने का प्रयास करने का पूरा कोशिश एनसीपी, ये बीजेपी की ओर से की जा रही है। नारायण राणे, विखे पाटील, जे काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना काँग्रेसच्या लोकांशी संपर्क करण्यासाठी प्रयत्न चाललेला आहे, त्या पद्धतीचा जोपर्यंत हे सन्माननीय नेते काँग्रेसमध्ये होते तोपर्यंत ठीक होतं, त्यांनी पक्ष बदलल्यामुळे त्यांचा ऐकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, इथले रोज आमदारांशी चर्चा होते, कुठे कुठे काय घडते ते आमदार सांगतायत, आणि बिलकुलच आम्हाला कुठल्याही आमच्या आमदारांची भी अजिबात शंका नाही, सर्वांमध्ये एकमत आहे। वरिष्ठ व्यक्तीने स्पीकर पदावर जावं, तुमची जी अपेक्षा आहे हिंदीत सांगितलं मराठीत सांगा। मी असं आहे की सभागृहाची प्रथा आणि परंपरा राहिलेली आहे की प्रोटम स्पीकर, रेग्युलर स्पीकरची निवड होईपर्यंत सभागृहातला सर्वोच्च सदस्याला प्रोटम स्पीकर केल्या जातं, जसं गणपतराव देशमुख हे प्रोटम स्पीकर राहिलेले आहेत त्याच्या अगोदर, अनेक त्या सभागृहाच्या प्रथा आणि परंपरा महत्वाच्या आहेत, त्या पायदळी न तुडवता एका ज्येष्ठ, सर्वात ज्येष्ठ जी व्यक्ती सभागृहात जो अनेक वर्ष निवडून येतो अशा सर्वोच्च पदावर एक सर्वात सिनियर मोस्ट व्यक्तीची नियुक्ती राज्यपालांनी करावी अशी आमची अपेक्षा। भाजप हेरगिरी करताय, हेरगिरी करताय भाजप असा आरोप तुम्ही करताय तुमच्या आमदारांना दुसऱ्या कुठल्या स्थळाला हरवताय। भाजपच्या नेतृत्वाकडून प्रत्येक हॉटेलमध्ये रूममध्ये काही लोक पाठवले जातात, त्यांचे वेगळे बुकिंग करून काँग्रेसच्या, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आमदारांना इथे संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु या तिन्ही पक्षातला कोणी व्यक्ती हा भाजपकडे जाणार नाही अशी आमची खात्री। काँग्रेस उद्धव ठाकरे येणार आहे का किंवा उद्धव ठाकरे यांच्या अद्याप काही तसं ठरलेलं नाहीये, उद्धव ठाकरेंची बैठक अशी कुठली बैठक अद्याप ठरलेली नाही, उद्धव ठाकरे अशी कोई संभावना नाही है, कोई चर्चा ही नाही हुई है, और इसीलिए अभी तक ऐसा कोई ये नहीं है। चिट्ठी अजीत पवार जी के पास में है तो क्या उसी आधार पे बीजेपी दावा कर रही है कि हमारे 170 मैं समझता हूँ रिकॉर्ड में तो राष्ट्रवादी कांग्रेस ने गवर्नर के दफ्तर में चिट्ठी दी है, अजीत पवार की चिट्ठी को माना नहीं जाए, इसलिए कि अजीत पवार इसके ये नहीं रहे, अभी गठ नेता नहीं रहे हैं, और एनसीपी का अभी नया नेता चुना गया है, इसलिए उनको नेता मानने का सवाल ही नहीं है, और इनको इन्होंने चिट्ठी का गैर इस्तेमाल किया है, ये बीजेपी की तरफ से गवर्नर को चिट्ठी सवेरे ही भेजी गई है। मुझे पता नहीं, आप उनसे पूछिए। संख्याबळ मिळवण्यासाठी आवाजी मतदान करून हे सगळं कुठेतरी वेगळ्या प्रकारे घेऊन जाऊ शकता, त्यामुळेच तुम्ही मागणी केली होती की वेगवेगळ्या प्रकारे। आमचं आज उद्या सुप्रीम कोर्टामध्ये बरेचसे विषय आहेत, सुप्रीम कोर्टामधले हे सगळे जे दाखले आहेत, म्हणजे अनेक उच्च न्यायालयामध्ये, इतर राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रसंग आले असताना त्या ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय हे सन्माननीय उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, त्यामुळे मला वाटतं की नव्याने या संदर्भात काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही, उद्या या सगळ्या गोष्टीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चित आर्ग्युमेंट केलं जाईल, सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल तो सर्वात मान्य होईल। उद्याच निर्णय झाला पाहिजे अपेक्षित आहे, तसं मी काही सांगू शकत नाही, शेवटी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाला घ्यावा लागेल, परंतु उद्या होईल किंवा केव्हा होईल, आमची अपेक्षा आहे की तसं काही फक्त तांत्रिक मुद्द्यावर त्यांनी फक्त आजची उद्या काही नोटिसेस मिळाल्या, हा काही मुद्दा तसा, ठीक आहे, नोटिसेस सर्व झाल्या, रात्री उशिरा सर्व झाल्या, आणि त्याच्यामुळे एसजीच्या वतीने आर्ग्युमेंट केली की रात्री उशिरा मिळाल्यामुळे आज आम्हाला काही माहिती नाही येत, असे काही तांत्रिक मुद्द्यावर हा विषय पुढे गेलेला आहे, ठीक आहे, मला वाटतं उद्या
सर्वच भागात सर्वच पिटिशनर आहेत, रिस्पॉन्डंट आहेत, सर्वांकडून ही बाजू व्यवस्थितपणे मांडली जाईल, उद्या निर्णय होणं अपेक्षित आहे. दो घंटे जयंत पाटील अजित पवार के घर थे, उन्हें कन्विन्स करने की कोशिश कर रहे थे, फिर भी कोई बात नहीं बनी. आप किस तरह से इस चीज को देखते हो, फिर भी पॉजिटिव इंडिकेशन में कि देखिए मैं जब इस चर्चा में शामिल ही नहीं था तो मुझे पता नहीं कि इन दोनों में क्या बात हुई है. इससे बेटर है कि आप जयंत पाटील से पूछे क्या बात हुई. सर, अजित पवार अपना कहां आवाज है, अभी ट्वीट है कि वो एनसीपी में है, एनसीपी में ही रहेंगे और शरद पवार जी उनके नेता है और ऑल इज वेल करके उन्होंने कहा है. एनसीपी में है और ऑल इज वेल रहेंगे तो इसके इंडिकेशन समझ लीजिए आप वो कहा है. आप कह रहे हैं बीजेपी एनसीपी के स्टेबल कमेंट भी देंगे हम, ये भी कह रहे हैं. कल से आप पवार साहब से पूछिए, बेटर है उनसे पूछिए. सर, 24 तासांमध्ये बऱ्यापैकी आमदार जे आहेत ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आलेले बघायला मिळत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री कसं बघतायचं. हे सरकार अल्पमतातलं तात्पुरतं सरकार आहे, जसं शब्द वापरला गेला की नाजायज सरकार आहे, असं आज ते शब्द वापर प्रयोग झालेला आहे. त्यामुळे मला एवढं सांगायचं की हे सरकार अल्पमतातलं सरकार आहे, ओढून ताणून आमच्याकडे बहुमत दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. वस्तुस्थिती तशी नाही आहे. आज तिन्ही पक्षाचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार आपापल्या स्थळी सुरक्षित अजून आहेत, त्यामुळे ह्या सरकारकडे, भाजप सरकारकडे नेमका कुठला संख्याबळ आहे हे त्यांनी सिद्ध करावं आणि त्यासाठी फ्लोर टेस्ट ही आवश्यक आहे, ती लवकर व्हावी. सर, पूरी तरह से सहमति तीनों पार्टियों की बन गई है, शिवसेना, एनसीपी, कांग्रेस की. जैसे ही फ्लोर टेस्ट होता है, सुप्रीम कोर्ट का फैसला आता है, क्या उसके बाद तुरंत पूरी रणनीति तैयार हो गई सरकार बनाने की? हमारी तो मांग ये है कि तुरंत असेंबली का सेशन बुलाया जाए और उसमें फ्लोर टेस्ट की मांग हमारी है कि तुरंत करेंगे, वक्त जाया नहीं होगा और इसमें एमएलएस को तोड़ने का जो प्रयास बीजेपी कर रही है उसमें वो कामयाब नहीं हो सकता. फ्लोर टेस्ट से अनेक उदाहरण आता तो स्पीकर का अधिकार आए, पण मी सांगितलं की सर्वोच्च व्यक्ती जी आहे की सर्वात सिनियर मोस्ट व्यक्ती जिथे जर नियुक्त झाली तर बाकीची प्रक्रिया तर कायद्याने लिहिलेली कशी करायची त्याप्रमाणे होईल. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्या निर्णय झाल्यानंतर कदाचित एकत्र बसावं लागेल, कारण की सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं पुढचं काय ठरवायचं तर ठरवावं लागेल. तुम्ही कुठलं नाव प्रपोज करताय ज्येष्ठ व्यक्तीचं? आम्ही व्यक्ती मी ज्येष्ठ सांगायचा प्रश्नच नाहीये, कारण की जी व्यक्ती सर्वात जास्त टर्म निवडून आली जी कोणी असेल तिला नियुक्त केलं पाहिजे. ठीक आहे, थँक्यू.